पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. भाऊ ब्रँड हब, लेडीज, चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट, शिवकुटिया. सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण कायम करा, सर्वच क्षेत्रात 27% आरक्षण द्या अशी मागणी करीत राष्ट्रवादीतर्फे धुळ्यात घंटानाद आंदोलन. धुळ्यातील समर्थ वाग्देवता मंदिरातील संस्कृत साहित्य अनमोल, वाग्देवता मंदिरातील अभ्यासक्रम लवकरच नागपूर येथील कालिदास संस्कृत विद्यापीठास. धुळे शहर आणि जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, मुलांच्या उपस्थितीमुळे शहरातील मैदानांवर किलबिलाट आणि उत्साह संचारला. चित्रपटातील कथानकाप्रमाणे पोलिसांकडून चोरट्यांचा पाठलाग, रिक्षाने पळून जात असताना रिक्षा उलटली, 2 चोरटे सापडले. आणि धुळे शहर आणि जिल्ह्यात कोरोना नियंत्रित तरीही चिंता, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक. आता बातम्या पाहूया विस्तारानं. केंद्र सरकारने इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र गणना करावी, सर्वच क्षेत्रात इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण असावे, राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळावा अशा मागण्या करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर मागासवर्गीय आघाडीतर्फे धुळ्यात घंटानाद करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ घंटानाद करीत आंदोलकांनी नंतर प्रशासनाला निवेदन दिलं. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द झाले, त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील अनेकांचा कार्यभार संपला. या पार्श्वभूमीवर आता इतर मागासवर्गीयांचे आरक्षण कायम असावे अशी मागणी घेऊन आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर मागासवर्गीय आघाडीने धुळ्यात घंटानाद आंदोलन केले. तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी इतर मागासवर्गीयांना न्याय देणारा मंडळ आयोग लागू केला, परंतु त्यानंतर मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार OBCची गणना झाली नाही म्हणून राजकीय आरक्षण रद्द झाले. देशभरात मोठ्या संख्येने असलेल्या इतर मागासवर्गीयांवर अन्याय झाला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारने अर्थसंकल्पात वाटा द्यावा अशी मागणी करीत घंटानाद करण्यात आले. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत केंद्रातील भाजपा सरकार गंभीर नाही, त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करतो असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. आंदोलकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, रणजित भोसले, गिरीश भांबरे, प्रकाश शिरसाट, कुंदन पवार, ज्ञानेश्वर माळी, विजय पाटील, विजय लहामगे, शकील खाटीक, श्रीकांत नेरकर, प्रकाश चौधरी, बीबी महाजन, विलास पाटील, गिरीश पगारे आदी उपस्थित होते. आज मंडळ दिनाच्या औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी OBCच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन, OBCच्या आरक्षणाच्या संदर्भात धरणे आंदोलन व निदर्शनांचा कार्यक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे. इम्पेरियल डाटा केंद्र सरकार देत नाही, त्यामुळे OBCचे आरक्षण जे संपवलं गेलं आहे आणि OBCचं आरक्षण संपवण्याचं जे षडयंत्र आज केंद्र सरकार रचतं आहे, त्या विरोधात ही संपूर्ण निदर्शने जिल्हा जिल्ह्यात संपूर्ण राज्यामध्ये करण्यात येत आहे. मागण्या OBCची जातनिहाय केंद्र सरकारने करावी, इम्पेरियल डाटा देण्यात यावा, त्याचप्रमाणे 27% OBCना आरक्षण देण्याची मागणी. कोरोना संसर्गामुळे काही कुटुंबातील कर्ता पुरुष हरपला तर काही कुटुंबातील मुलांचे मातृछत्र हरपले. कोरोनाच्या संकटामुळे एकाकी झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती गठीत करावी,
त्यानंतर पुनर्वसनाच्या सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करून कोरोनाग्रस्त महिलांचे पुनर्वसन करावे अशी सूचना आपण प्रशासनाला केली असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिली. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या श्रीमती गोरे यांनी आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे 5 ऑगस्टला धुळे जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. दुपारी 4 च्या सुमारास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना काळातील आणि कोरोनानंतरच्या काळातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी माध्यमांकडून उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे देताना श्रीमती गोरे म्हणाल्या, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियंत्रणात आघाडी सरकार उत्कृष्ट काम करीत आहे. यात कुणीही हस्तक्षेप करण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु राज्यपाल भगतसिंग कोशियारी दौरे करून आढावा बैठक का घेत आहेत याबाबत मी काहीच बोलू शकत नाही असे स्पष्टीकरण श्रीमती गोरे यांनी दिले. मात्र त्याचवेळी आढावा बैठकीत आपण जलकल्याणाच्या योजनांची अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती डॉ नीलम गोरे यांनी दिली. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील कृषी विकास, आदिवासी क्षेत्रातील वैयक्तिक लाभाच्या योजनांचा आपण आढावा घेतला. महिला बालकल्याण, कामगार कल्याणाच्या योजनांबाबत अधिक संवेदनशीलपणे काम करावे, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ न्यावा अशा सूचना आपण जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या आहेत असेही श्रीमती गोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. त्याखेरीज अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यावरही नंतर कोरोना त्यांच्या गावांमध्ये शून्यावर आणण्यात यश मिळालं अशा गावांमध्ये कशा प्रकारे लोकांचे प्रयत्न झाले, त्यांना जिल्हा प्रशासनाने कशा प्रकारे मार्गदर्शन केलं याच्या संदर्भामध्ये मी हा संवाद दौरा सगळ्या जिल्हा प्रशासनांबरोबर सुरू केलेला आहे. काल नाशिकमध्ये कार्यक्रम झाला, आज धुळ्यात आहे, उद्या जळगावला आहे. आणि मुख्यतः मला 3 मुद्दे दिसले त्यामध्ये. एक म्हणजे लोकांनी भयग्रस्त न होता कोरोनाच्या बद्दलचं जे सामाजिक दूरीकरण किंवा जंतुनाशक फवारणी या गोष्टी केल्या ते एक यशाचं कारण दिसतं आहे. दुसरा त्यांनी सांगितलं की एकमेकाशी संपर्क होतो, संसर्ग होतो, त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांवरती त्यांनी स्वयंशिस्त किंवा स्वतःहून बंधनं आणली आणि ती त्यांनी स्वीकारली ग्रामस्थांनी. काही गावांच्या मध्ये तर त्यांनी लाऊडस्पीकरचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला, कारण गावामध्ये लोकांना तो विषय पोचण्यासाठी त्याचा उपयोग झालेला दिसतो आहे. धुळे शहरातील समर्थ वाघदेवता मंदिराअंतर्गत असलेल्या भारतीय विद्या संशोधन केंद्रातील अभ्यासक्रम हा नागपूर येथील कालिदास संस्कृत विद्यापीठ राबविण्यास उत्सुक आहे, कारण समर्थ वाघदेवता मंदिरात असलेले संस्कृत साहित्य संस्कृतच्या अभ्यासकांसाठी आणि जगभरातील जाणकारांसाठी पोहोचायला हवे असे मत नागपूर संस्कृत विद्यापीठाच्या संचालक नंदिता पुरी यांनी व्यक्त केलं. श्रीमती पुरी यांनी धुळ्यातील समर्थ वाघदेवता मंदिरास भेट देऊन त्यातील संस्कृत साहित्याची पाहणी केली. धुळे शहरातील समर्थ वाघदेवता मंदिरात समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार तसेच काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कागदपत्रे आहेत. वाघदेवता मंदिराअंतर्गत भारतीय विद्या संशोधन संस्थेतर्फे निरनिराळे अभ्यासक्रम राबविले जातात, त्यातून संस्कृत साहित्य पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संचालिका डॉ नंदिता पुरी यांनी वाघदेवता मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी या केंद्रात राबविण्यात येत असलेला संस्कृत अभ्यासक्रम समर्थ रामदास स्वामींच्या संस्कृत साहित्याची माहिती घेतली. यावेळी कविता होळे उपस्थित होत्या. अनेक दिवसांपासून समर्थ वाघदेवता मंदिरात असलेले संस्कृत साहित्य छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचे हस्ताक्षर अभ्यासण्याची इच्छा होती. या केंद्रात उत्कृष्ट अभ्यासक्रम चालविले जातात. शिवाय समर्थ रामदास स्वामींचे संस्कृत साहित्य अनमोल आहे. हे साहित्य अभ्यासकापर्यंत आणि जगभरात पोहोचविण्यासाठी नागपुरातील कालिदास संस्कृत विद्यापीठ उत्सुक आहे असे नंदिता पुरी यांनी सांगितले. याप्रसंगी समर्थ वाघदेवता मंदिराचे कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे, संस्कृत विभाग प्रमुख प्रसाद भंडारी, विनोद भागवत उपस्थित होते. वाघदेवता मंदिराला भेट देण्याची आणि या संस्थेशी मी गेली 4-5 वर्ष जोडलेली आहे. मला रामायणाचा अभ्यास करण्यासाठी रामायणाच्या हस्तलिखिताचा जे रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे त्यांचं स्वहस्तलिखित त्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने मी या संस्थेशी जोडलेली आहे. त्यामुळे एक आधीपासून या संस्थेशी स्नेहसंबंध आहे. तो त्या स्नेहापोटीच इथे येण्याची खूप दिवसांची इच्छा होती. आज ती माझी पूर्ण झाली. मला अतिशय आनंद होतो आहे आणि यापेक्षा जास्त आनंद इथला सगळा साठा हस्तलिखितांचा आणि
सगळ्या या बाळ जेवढे यांनी जपून ठेवलेले आहेत ते बघून अतिशय आनंद होतो आहे. खरोखर ही सगळी माणसं या संस्थेशी जोडलेली अतिशय भक्तिभावाने हे कार्य करत आहेत. त्यामुळेच रामदास स्वामींचं हे सगळं साहित्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची या सगळ्यांची धडपड आहे. ती धडपड अतिशय प्रशंसनीय आहे असं मला वाटतं आणि या संस्थेकडे विद्यार्थी आकर्षित झाले पाहिजेत. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-294-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TVच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात सूट मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे संपर्क करेल असे आश्वासन युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी दिलं. धुळ्यातील अभियांत्रिकी विद्यार्थी कृती समितीने शैक्षणिक शुल्काचा मुद्दा घेऊन वरुण सरदेसाई यांना निवेदन दिलं. यावेळी युवा सेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
धुळे शहर आणि जिल्ह्यातील निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी युवासेनेचे वरुण सरदेसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, कृषीमंत्री दादा भुसे धुळ्यात आले होते. यावेळी अभियांत्रिकी विद्यार्थी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक शुल्काबाबत निवेदन दिले. कोरोना संसर्गामुळे अभ्यासक्रम ऑनलाईन राबविण्यात आला. महाविद्यालये बंद होती, त्यामुळे या काळात महाविद्यालयाच्या इमारतीत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत, संगणक कक्षाचा उपयोग झाला नाही. पण तरी देखील या सर्व बाबींसाठी महाविद्यालय शुल्क आकारण्यावर ठाम आहे. ज्या गोष्टींचा उपयोगच झाला नाही त्या गोष्टींचे शुल्क का भरायचे याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत वरुण सरदेसाई यांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांचे मुद्दे रास्त आहेत, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधेल आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सूट मिळावी यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन सरदेसाई यांनी दिले. शिष्टमंडळात युवासेना आणि विद्यार्थी कृती समितीचे सिद्धेश नाशिककर, अश्विनी पाटील, विनयराज पाटील, कल्याणी पाटील, अल्फिया सय्यद, प्रणव भोसले, हर्षकुमार भामरे, श्रुती केसावलेकर उपस्थित होते. धुळे शहर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्यानं आता शहरातील मैदानांवर किलबिलाट आणि उत्साह संचारलाय. गेल्या अनेक महिन्यांपासून मैदानापासून दूर असलेली मुले निरनिराळे मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानावर येत आहेत, त्यामुळे शहरातील वातावरण उत्साही झालंय. तरीही कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे शाळकरी मुलांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाचे आहे. धुळे शहर आणि जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले नाहीत, तसेच कोरोनामुळे मृत्यू देखील थांबले आहेत, त्यामुळे सर्वत्र आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे घरात असलेली मुले आता बाहेर पडू लागले आहेत. शाळकरी मुलांचा परिपूर्ण विकास होण्यासाठी सांघिक आणि मैदानी खेळ तितकेच महत्त्वाचे आहेत. कोरोनाची भीती दूर झाल्यामुळे अनेक मुले धाडसाने मैदानावर येत आहेत. शहरातील कणोसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी किलबिलाट होऊ लागला आहे, तसेच मैदानावर उत्साह संचारला आहे. कारण या मैदानावर सध्या शाळकरी मुले फुटबॉल, बास्केटबॉल आणि इतर शारीरिक कसरती करीत आहेत. अनेक महिन्यांनंतर एकत्र आल्यामुळे सांघिक खेळाचा आनंद काय असतो हे मुले आणि पालक नव्याने अनुभवत आहेत. धुळे तालुक्यातील निमगुळे येथील ग्रामस्थांनी कोकणातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी 11,000 रुपये दिले आहेत. गावातील तरुणांनी कोकणातील विदारक परिस्थिती सांगून मदतीचं महत्व सांगितलं. गावातील तरुणांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येकाने यथाशक्ती पैसे दिले, यातून 11,000 रुपयांचा निधी निर्माण झाला. या रकमेचा धनादेश ग्रामस्थांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे सुपूर्त केला. राज्यात गेल्या 15 दिवसात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आले तर कोकणात डोंगराचे कडे कोसळले, त्यामुळे अनेक घरं आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले, अनेकांचे बळी गेले तर जखमी झालेल्यांपुढे जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मानवधर्म निभावत आपण मदत केली पाहिजे अशी भूमिका निमगुळेतील तरुणांनी घेतली. गावात घरोघरी जाऊन कोकणातील विदारक परिस्थिती तरुणांनी सांगितली आणि आर्थिक मदतीचे आवाहन केले. तरुणांच्या या उपक्रमाला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला. अवघ्या काही वेळात 11,000 रुपयांचा निधी गोळा झाला. या रकमेचा धनादेश विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आला. निमगुळ गावातील ग्रामस्थ आणि तरुणांनी राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. धनादेश सुपूर्द करताना गावातील दिलीप खिवसरा, प्रकाश मोरे, सागर राजपूत, भूषण पवार, राजेंद्र मोरे, तुषार सोनवणे, प्रदीप चव्हाण, अतुल मोरे, शेषराव मोरे, अमोल मोरे उपस्थित होते. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2,000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी.
वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी, सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवीत खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सीआरएम ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्या कार्यक्षेत्रात चोर आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस चोरट्यांचा पाठलाग करीत त्यांना गजाआड करतात. हा पटकथेचा गाभा असतो. अशी पटकथा केवळ चित्रपटात शोभते, परंतु या पटकथेला प्रत्यक्षात साक्री पोलिसांनी साकारले. साक्री शहरात चोरी करण्यासाठी रिक्षाने आलेल्या चोरट्यांचा पाठलाग पोलिसांनी केला. पोलीस मागावर आल्याचं लक्षात येताच चोरट्यांनी अतिवेगाने रिक्षा पळविली, परंतु रिक्षा उलटली. यातील दोघे पोलिसांच्या हाती लागले तर एक जण पळून गेला. कथा कादंबरीच्या कथानकात किंवा चित्रपटाच्या कथानकात पोलीस कसे वरचढ असतात हे दाखविण्याचा प्रयत्न होतो. चोरट्यांचा पाठलाग करून पोलीस चोरांना गजाआड करतात हे केवळ चित्रपटात बघता येते, प्रत्यक्षात अनुभूती येत नाही. मात्र चित्रपटाच्या या कथानकाला साक्री पोलिसांनी साकारले आहे. साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांना शहरात चोरटे आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काही सहकाऱ्यांना घेऊन आहेर यांनी चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. संशयित रिक्षाच्या मागे पोलिसांच्या वाहन धावू लागले, पण पोलीस मागावर असल्याची जाणीव चोरट्यांना झाली आणि चोरट्यांनी रिक्षाचा वेग वाढवत पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या चारचाकी वाहनापुढे रिक्षाची क्षमता फिकी पडली. अखेरीस वेग वाढवीत वळणावरून जाण्याचा प्रयत्न करताना रिक्षा उलटली. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांच्या दिशेने धाव घेतली. यातील दोघे पोलिसांच्या हाती लागले, एक मात्र पळून गेला. चोरी करणाऱ्या टोळीत अनेक सदस्य असावेत. चोरी, जबरी चोरी, दरोडे अशा कोणत्या स्वरूपाचे गुन्हे या टोळीने केले आहेत याचा माग साक्री पोलीस घेत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासनं साक्री शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घरफोड्या होत होत्या. त्याच्यामध्ये दुकानं असतील किंवा रिमोट एरियाजमधले जे काही बंगले वगैरे आहेत अशांना या चोरट्यांनी लक्ष केलं होतं. काल रात्री आमचे साक्रीचे जे PI आहेत दिनेश आहेर, तर ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक रिक्षामध्ये काही लोकं संशयितपणे जाताना दिसली. त्यांचा त्यांनी पाठलाग केला. त्यावेळी ते रिक्षावाले जोरजोरात ते पळवत होते, तर त्या थोडा पाठलाग करून त्यांना पकडलं. त्या रिक्षामध्ये 3 लोक होते, त्यापैकी 2 जणांना आम्ही पकडलेलं आहे. एक जण पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे. तर त्यांच्याकडे आम्हाला हे घरफोडीचं साहित्य सगळं सापडलेलं आहे.
आता त्यांची पुढची चौकशी सुरू आहे आणि लवकरच मला वाटतं मोठ्या प्रमाणावरती गुन्ह्यांची उकल यातून होईल. धुळे शहराच्या पश्चिमेला असलेल्या हरणमाळकडे जाणारा रस्ता आता पूर्ववत झालाय. सुमारे 38 लाख रुपये खर्च करून धुळे शहर आणि हरणमाळच्या दरम्यान नाल्यावर पूल उभारण्यात आला, त्यामुळे आता हरणमाळ आणि त्यापुढील गावे नेहमी धुळे शहराच्या संपर्कात असतील. धुळे शहर आणि परिसरात गेल्या वर्षी जून जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. साहजिकच नकाणे तलाव ओसंडून वाहिला. नकाणे तलावातील विसर्गाचे पाणी ACPM वैद्यकीय महाविद्यालयासमोरील रस्त्यावरून वाहिले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने रस्ताच वाहून गेला, त्यामुळे हरणमाळ गावाचा धुळे शहराशी संपर्क तुटला. शिवाय पाण्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जाणे येणे अनेकांना कठीण झाले. नकाणे तलावाचे पाणी धुळे शहराला पिण्यासाठी वापरले जाते, त्यामुळे तलावाच्या विसर्गामुळे वाहून गेलेल्या रस्त्याच्या ठिकाणी पूल उभारण्यात यावा अशी मागणी झाली. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यामुळे महापालिकेने पुलाच्या उभारणीसाठी 38 लाखांचा निधी देऊ केला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते पूल उभारणीच्या कामाचा शुभारंभ झाला. वर्षभरात पुलाची उभारणी पूर्ण झाली, त्यामुळे आता हरणमाळमधील ग्रामस्थ कुठलीही समस्या न येता धुळे शहरात येऊ शकतील. पूल उभारणीमुळे हरणमाळच्या ग्रामस्थांना तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात जाणार मोठा दिलासा मिळाला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवावी. ऑक्सिजन प्रकल्प तांत्रिक समितीकडून प्रमाणित करून ते सक्रिय राहतील याची काळजी घ्यावी. ऑक्सिजन प्रकल्पांना वीज कंपनीने अखंड वीज पुरवठा करावा अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात आढावा बैठक झाली, त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निरनिराळ्या सूचना केल्या. कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित, महापालिका आयुक्त अजित शेख, प्रांताधिकारी तृप्ती घोडमिसे, अधिष्ठाता पल्लवी सापळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक महेश भडांगे, कोरोना नियंत्रण विभागाचे समन्वयक श्रीकुमार चिंचकर, जिल्हा प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, महापालिकेचे आरोग्य अधिकारी महेश मोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर दीपक शेजवळ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे वैद्यकीय परिषदेच्या सूचनेनुसार उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढवावी, शासकीय रुग्णालयाने प्रयोगशाळा सुसज्ज ठेवावी, ऑक्सिजनची गरज लक्षात घेता शक्य तितक्या लवकर ऑक्सिजन प्रकल्प प्रमाणित करून कार्यान्वित करावे, वीज कंपनीने ऑक्सिजन प्रकल्पांना अखंड वीज पुरवठा करावा, गर्दी होणार नाही यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने काळजी घ्यावी, रात्री 8 नंतर कुठलीही दुकाने उघडी राहू नयेत याबाबत विशेष काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी केल्या. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण कायम करा, सर्वच क्षेत्रात 27% आरक्षण द्या अशी मागणी करीत राष्ट्रवादीतर्फे धुळ्यात घंटानाद आंदोलन. धुळ्यातील समर्थ वाग्देवता मंदिरातील संस्कृत साहित्य अनमोल, वाग्देवता मंदिरातील अभ्यासक्रम लवकरच नागपूर येथील कालिदास संस्कृत विद्यापीठास. धुळे शहर आणि जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, मुलांच्या उपस्थितीमुळे शहरातील मैदानांवर किलबिलाट आणि उत्साह संचारला. चित्रपटातील कथानकाप्रमाणे पोलिसांकडून चोरट्यांचा पाठलाग, रिक्षाने पळून जात असताना रिक्षा उलटली, 2 चोरटे सापडले. आणि धुळे शहर आणि जिल्ह्यात कोरोना नियंत्रित तरीही चिंता,
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.